पक्षचिन्हाची लढाई आता निवडणूक आयोगासमोर गेलेली आहे आणि निवडणूक आयोगावर आम्हाला विश्वास आहे असं चंद्रकांत खैरे सांगतायत. मात्र आज त्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा होती, दिलासा मिळाला नाही, काय सांगाल? नाही, ठीक आहे, दिलासा मिळाला म्हणजे जे काही घटनापीठाने जो काही सूचना दिल्या, आदेश दिला, निर्णय दिला असेल तो ठीक आहे, आम्हाला मान्यच करावा लागतो ना, कारण ते सन्मानच करावा लागतो. परंतु इलेक्शन कमिशनकडे आता हिअरिंग्स होतील, खूप एक मोठी तयारी करावी लागेल. आम्ही तयारी ऑलरेडी केलेली आहे, आमचे अनिल देसाईजी त्याचप्रमाणे बाकी सुभाष देसाई साहेब हे सगळं करतातच आहे आणि त्यामुळे आम्ही तिथे पण फाईट करू आणि लढू आणि जिंकू. पण हे धनुष्यबाण तुमचं चिन्ह टिकवण्यासाठी एक मोठी कसोटी लागणार आहे. नाही नाही, असू द्या ना, आमच्या छातीवर अनेक वर्षापासून धनुष्यबाण त्याचा विजय असतो ना. तुमचं चिन्ह म्हणजे तुमची अस्मिता आहे. आमची अस्मिता म्हणजे रामाजाबाण धनुष्यबाण. मग तुम्हाला विश्वास आहे की इलेक्शन कमिशनमध्ये सगळं अलबेल होईल, सगळं सुनावणी होणार, ते दोन्ही पक्षां दोन्ही गटाचं ऐकतील आणि मग नंतर त्या ठिकाणी जो काही निर्णय येतील. पण त्यांना पण निर्णय घेताना विचार करूनच घ्यावा लागेल ना की शिवसेना ही माननीय बाळासाहेबांनी स्थापन केलेली शिवसेना आहे आणि माननीय उद्धवजी त्यांचे नेते आता प्रमुख आहेत, हे तर मान्यच करावं लागेल त्यांना. आता तुम्हाला असं म्हटलं जातं की धनका मिळाला, त्यांना दिलासा मिळाला आणि ते एन्जॉय करताय, म्हणजे त्या लोकांनी फटाके फोडायला सुरुवात केली. फोडून द्यावं त्यांना, काय गद्दार लोक आहेत, त्यांच्याकडे खूप खोके आले किती दिवस करतील पावते, तुम्ही पा किती दिवस करतात. ठीक आहे, होते चंद्रकांत खैरे थोडेसे याबाबत उद्विग्न आहे, त्यांना अपेक्षा होती आज, मात्र अपेक्षेप्रमाणे झालं नाही तरी सुद्धा आम्हाला न्याय मिळेल असं ते स्पष्टपणे सांगताय. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिक सामी, विशाल करोळे, झी मीडिया, संभाजीनगर. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24